जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आजचं वातावरण आहे ना एकदम भारी आहे, एकदम स्वच्छ निखळ झालेलं आहे. या साईडला पाहू शकता, हा आहे आमच्या गावखडी गावचा समुद्र. आता आम्ही आहोत आमच्या गावखडी गावच्या ब्रिजवरती. या ठिकाणी माझा भाऊ पंकज तोडणकर. तर मी आणि पंकज आता आम्ही जातो आहे रत्नागिरीमध्ये, आमची काही कामं आहेत ती करण्यासाठी. तर ती कामं करून झाल्यानंतर आम्ही घेणार आहोत कलेजी. आणि दीदी पण काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहितीच आहे घरी आलेली आहे, तर त्यामुळे काहीतरी एक असा मस्तपैकी भेट आजच्या दिवशी होणार आहे. तर तुम्हाला रत्नागिरी शहरातील फेरपट्ट्यासुद्धा या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल, आणि त्याचप्रमाणे दीदीच्या आजची रेसिपी, कलेजी रेसिपी वगैरे असं काहीतरी मस्तपैकी पाहायला मिळेल. तर चला आता आपण जाऊया रत्नागिरीमध्ये. बाबा एक जसे रत्नागिरीत आता ना आम्ही आहोत जेके फाईलला. इकडे आता पंक्या कलेजी सांगताय. ए डबू दे डबू दे. हो किती आले काका? ओके 1.5 किलो घेतलेले आम्ही कलेजी पेठा. चला आता आहेत ना चिकन घेऊन झालेला आहे. आता आपल्याला जायचं आहे गिझर बघण्यासाठी, पाणी तापवण्यासाठी गिझर. आणि कारण पावसात आहेत ना लाकडा वगैरे पटापट पेटत नाही, लय वेळ लागता पाणी तापवण्यासाठी. मग आंघोळ करावीशी वगैरे वाटत नाही, एवढा वेळ कोण मरत राहणार तिकडे आहे. मग म्हटलं आपलं गिझर एकदा आता घेऊन टाकूया. चला तर आपलं एक काम झालेलं आहे, आता काय बघायचं आपल्या? उद्यापासून गरम पाणी करशील? उद्यापासून काय, माका नंतर कळलं की आता हे का फिटिंग बिटिंग करू लागतं, माझ्या काही लक्षातच नाही. हा माका तर फिट यायची पाळी झाली. तर आता घराशी जाऊन इलेक्ट्रिशियनला बोलवून त्याच्यानंतर मग ते बाकीची फिटिंग करून घ्यायची, त्याच्यानंतर वेगळं मिक्सर बसवायचो. भरपूर काय काय असतंय का क्रॉमटमचं घेतलाय. सध्याच्या काळात आहेत ना उपयुक्त आहे, खूप गरज आहे गिझरची. नाही तर मग कधी कधी चुलीवर पाणी तापवायचं म्हटल्यावर मग आंघोळ पण करायची राहतं. चला चला अशा प्रकारे आम्ही घरी आलेलो आहोत. दीदी पण रत्नागिरीत गेली होती. संख्या संध्याकाळी फोन करतोय भाऊजी आमचे. बघा तर दीदी आणि आहेत ना आज डॉक्टरकडे गेली होती चेकअपसाठी. ह्या दे मी घेते. चल ह्या हलका काय नाही त्याच्या नक्की. ओके चला तर मस्तपैकी आज दीदी कलेजी फ्राय करणार आहे. आणि माशाचं पण भेट होतो, पण मासे आईने सकाळी घेतलेले आहेत. मी आलो माझ्या घरी. आता आपण या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती घेऊया. तर मित्र हो, जस्ट आता मी घरी आलो होतो आणि मला आहेत ना आपले मयूर नार्वेकर हे आज या ठिकाणी भेटायला आले आहेत. राजापूर मार्गे आता ते रत्नागिरीला जात होते, तर जाता जाता मला भेटायला आलेत. यावर मयूर दादा या ठिकाणी आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. जे व्हिडिओ बघतो आणि आपला कोकणी माणूस तर भेटणारच ना काय. आणि यांना बोललेलोच मी की भाई गावाला जायचं म्हणजे आपल्याला ऋषभकडे जायचंच आहे. आणि बरं वाटलं भेटून खास. आणि हो, तर माझ्यासाठी आहेत ना मयूर दादांनी एक दोन खूप उपयोगी पडणारे अशी दोन गिफ्ट आणलेत. एक म्हणजे हा माईक जो मला खरंच खूप उपयोगी पडणार आहे, आणि हे एक टॉर्चसुद्धा आहे, बॅटरी आहे आणि लाईट आहे. तर ही सुद्धा आहेत ना मासेमारी वगैरे करायला जाताना मला खरोखर उपयुक्त पडणार आहे. सो गरजेच्या वस्तू दादा तुम्ही या ठिकाणी घेऊन आलात, सो थँक्यू सो मच. आणि तसंच ही आपली सर्व मयूर दादांची मित्रमंडळी आहे. सर्व तुम्ही आता दादरचे आहेत ना? अच्छा, तुमचं नाव कसं? भूषण. भूषण
विक्रम तेजस जीत अंकुश तर सर्वांना भेटून खरंच खूप छान वाटलं. आता किती दिवस तुमचा मुक्काम आहे इथे अजून? मुक्काम आता आम्ही रविवारी निघणार आहे. पहिले आहेत ना आपण कलेली साफ करून घेऊया. आणि हो बघा कोण आलं माझ्या बरोबर, इकडे इकडे ये रे खाली बस. अर्जुन, अर्जुनची फॅमिली आहे सर्व आज आमच्याकडे. तर मित्र हो आता माझी सर्व तयारी झालेली आहे, कलेजी वगैरे साफ करून झालेली आहे मस्तपैकी. आणि आता आई आहेत ना इकडे तयारी करणार आहे. आई काय करायचं नेमकं आपल्या आता? ग्रेव्ही करायची आहे. ग्रेव्ही? अच्छा. घरातलेच मसाले वापरून करायची, तसं काही बाहेरचे मसाले वगैरे नाही जास्त. म्हणजे घरातली आहे चला मित्र आपण आता इकडे तुम्ही मग का दाखवते मी हे बघा, या ठिकाणी कोथिंबीर कापलेली आहे, त्याच्यानंतर कांदा कापलेला आहे आणि इकडे टोमॅटो आणि हे आपले कलेची कलेची पेठा. चला हो चहा दे मला जरा. आणि इकडे आहे आंबे येताना मामा घेऊन आलो. आज आमच्याकडे मामा वस्ती आहे. आता आमच्याकडे बाहेर दाखवतो मी तुमचं कशा प्रकारे काय काय सुरू आहे. इकडे आहे मामा, मामा बसलेलो आहे, मामा संध्याकाळ आलो. आणि त्या साईडला आहे तिकडे बाबा टी व्ही बघतायत. आणि इकडे आपले सर्व बाहेर सृष्टी, मामी त्या साईडला, अर्जुन आणि दिदी. चला आपण जाऊया आतमध्ये, तयारी बघूया कशा प्रकारे सुरू आहे ते, काय काय करतायत ते. चहा दे बाबा आधी पहिली मका. आज ऐकता आमची फॅमिली मामा खूप दिवसाने आमच्याकडे असं राहू आलो आहे. खूप वर्षांनी. खूप वर्षांनी ना इकडे? 7-8 वर्षांनी तरी असत ना? नाही इकडे राहिलेलो एकदा. तो कधी 7-8 वर्षापूर्वी असत कदाचित. आणि त्याच्यानंतर मग आता म्हणजे अधूनमधून रेग्युलर महिन्यात ना असे 2-3 फेऱ्या वगैरे होतच असतात आणि मी पण तिकडे आठवड्यात ना 1-2 वेळा जात असतंय. तर त्यामुळे संपर्क नेहमीच असता. पण असं राहू का आता खूप दिवसांनी खूप वर्षांनी आलो. तर आता या ठिकाणी दिदी आहेत ना रेसिपीक सुरुवात करून करताय. म्हणजे दिदी काय पहिला लिंबू पिऊन घ्यायचा? लिंबू घेतलेला ते साधारण आहेत ना आता एक किलोच्या आसपास वगैरे असे. थोडीशी याच्यातली कलेजी काढलेली आहे ती नंतर करणार केव्हा तरी. आणि कसं आता एक अर्धा लिंबू पिऊन घेतलेला त्याच्यात. आणि आई आता मीठ टाकतात ते. आणि दिदी व्यवस्थित काय मेडिटेट करून घेत आहे, मेडिटेट नाही मिक्स करून घेत आहे. नंतर मग थोडा वेळ असं एक जीव होण्यासाठी ठेवून देणार. मसाला चिकन मसाला. ओके चिकन मसाला. चिकन मसाला आलो त्याच्यात. आता गरम मसाला. गरम मसाला आलो ते बघा. हे आहेत मयूर दादांनी दिलेली आपल्या बॅटरी उपयोगात येते मस्तपैकी. गरम मसालो. त्याच्यानंतर आलो हो चहा पावडर. हळद थोडीशी. हळद हळद नंतर मग यामध्ये परत तो घालतो मसालो. घरचा गरम मसाला. हे तू बनवलं? हो घरचा मसाला गरम मसाला. ओके मी बनवलं. वा वा आई माझी एकदम हुशार आहे. आई स्वतः बनवलं. सर्वच स्त्रिया घरातले हुशार असतात म्हणा. अर्जुन आवडतं तुला कलेजी? काय आवडतं कलेजी? आवडतं की चिकन? दोन्ही पण. या ठिकाणी आता आला लसूण पेस्ट. ही घरी बनवलेली आला लसूण पेस्ट आहे. बघा ओके आहे आला लसूण पेस्ट.
त्याच्यानंतर आणि हा घरचा तिखट मसाला, साठवणीचा मसाला तिखट. ओके हे बघा, अशा प्रकारे आहेत ना, व्यवस्थित मसाले लावून घेतलेले आहेत. तर आता आपण पुढची तयारी करणार आहोत. पहिलं काय, कढई घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल. पहिली कढई थोडा वेळ गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यात तेल आणि आईने आणलेली आहे लसूण. वास जास्त तिलकट नको आहे. कालपासून जिमला जाऊ सुरुवात केली. कालपासून मी पुन्हा एकदा जिमला जाऊ सुरुवात केलेली आहे. काल गेलो आहे, आज नाही गेलो आहे. आज नाही गेलं दीदी, दीदीचे मिस्टर पण असंच करतात, कधीतरी जातात कधीतरी नाही. टाकू नाही, हां टाक. ह्याचा तुकडा टाकलं तेच ते. हां तर आणि आता ह्याच्यात कांदे मगाशी काय टाकलं, बारीक तुकडं कसलं टाकलं, दालचिनी. दालचिनी ओके. आता हे कांदे टाकून घेतात राहिलो म्हणजे फोडली नाही. बघा ही आहे दालचिनीची पानं. तर आता काही जण बोलतात ते का तमालपत्र, पण तमालपत्र आहेत ना ह्या दालचिनीच्या झाडाची जी पानं असतात ना ते का तमालपत्र बोलतात सुकवल्यानंतर. आणि ता झाड आमच्याकडे आहे म्हणून मग ते दालचिनीची पानं, दालचिनीची पानं अशी सवय झाली आहे. आमच्याला ते का तमालपत्र बोलतो. ठीक आहे, तर आता दिदी सर्व मिक्स करून घेत आहे. हां आता कांदा थोडा नरम झाला, टोमॅटो. ओके ॲक्च्युली मित्र टोमॅटो आहे ना अजून लागणार होतो आपल्यात, पण घरात तेवढंच होतं उपलब्ध, मी रत्नागिरीत गेलो आहे आणि तरी पण माझ्या लक्षात नव्हतं आणायचं राहिलो. त्याच्यामुळे घरात एकतर जे काय दोन तीन टोमॅटो होते, दोनच होते वाटतं, तेच वापरलेलं. तो बघा ह्याच्यात आहेत ना, आता थोडंसं आपलं लाल म्हणजे तिखट मसाला टाकलेला आहे. तो कशासाठी आई, आणि ते झाल्यानंतर आता शेवटला आई टाकता येतात म्हणजे काळीज आणि गांजा म्हणजे पेठा. ओके टाक, अवकाश अवकाश मस्तपैकी. बघूनच तर एक मी तोंडात पाणी सुटलेलं आहे. ओके तर आता एक ना किती वेळ आई शिजत ठेवणार, 15-20 मिनिटं इकडे जातील तरी, पण साधारण शिजण्यासाठी. अच्छा मग आता याच्यावरती काय झाकणं मारून ठेवणार का पाणी, याच्यावर थोडंसं पाणी. तर आता याच्यावरती येत ना थोडंसं पाणी ओतून ठेवायचं आहे. बघा अशा प्रकारे जेणेकरून त्या वाफेवरती ती होय ना कलेजी तयार होईल. बाहेर आता आपल्या इकडे पंकज शेठ पण आलेले आहेत. नमस्कार, काय किती वाजले, 8:30 झाले. काय सांगू तुमका, म्हणजे एक छोटी कामं आली काय नाही काय, मग त्याच्यात इथला उशीर झालो. अजून तरी पण एक 15-20 मिनिटं पंख्या जातील. उद्या शाळेत नाही जाणार आहेस का, काय नाही जाणार आहेस, काय झाला, अरे वा लवकर, एक नंबर यार आई, काय ग्रेव्ही आहे. हा हा पाणी सुटलंय, तेल नाही ना जास्त याच्यात, हां सुका सुका बरोबर. वास बघाय, सुगंध सुगंध वास नाही, गेल्या वेळी एकदा चांगलं वास बोललाय सत्य आहे. तर बोलतो वास नाही बोलायचं, सुगंध बोलायचं. काय बोलणार आता इथे का दीदी, भाकरी करते का आता दीदी, अर्थ आहे भाकरी भाकरी करते दीदी. ओके तर दीदी आता मस्तपैकी लुसलुशीत अशी भाकरी टाकणार आहे. दीदीची आजची भाकरी आहेत ना मला जाम आवडतं, कारण ते भाकरी आहे की चपाती तास कळत नाही. हे बघा इकडे तयारी झालेली आहे सर्व, आणि या ठिकाणी भाकरींची सुरुवात झालेली आहे. ही बघा एक भाकरी दीदी भाजलेली आहे मऊ मऊ अशी.
आणि आता ही दुसरी भाकरी इकडे सुरू आहे. मी ते भाकरे भाजू काय ना मी शिकवलंय. होय मी भाजते माहिती ना अर्जुन, मी शिकवलंय भाकरे भाजू दीदी. हे बघ, एक नंबर. वा वा छान छान छान. अशा प्रकारे मित्र हो आपली आता सर्व रेडी झालेली आहे, तयारी झालेली आहे मस्तपैकी. चला आता आपण सुरुवात करूया. आणि इकडे आमचे मोठे बंधू आहे सिद्धार्थ तोडणकर बन आलेले आहेत. अर्जुन सिधू टेस्ट लावून कशी झाली आहे? अजून नाही थोडा पाय घटला. पण काय खाल्लं कसं आलाय सांगा. मी केलाय अप्रतिम. कसं आला रे? चला तर मी आता टेस्ट घेत आहे. माझ्या आधीच पाणी सुटलंय सकाळपासून. किती कष्ट केलं बाय मी आणि पंकजान. अप्रतिम मस्त आला. तर अशा प्रकारे मित्र आजचं व्लॉग मी या ठिकाणी संपवत आहे. व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या कदा सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.